पनवेल पंचायत समितीमध्ये सामूहिक लाभांच्या योजनांचे वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि आरो प्लांटचा भूमिपूजन सोहळा सोमवारी संपन्न झाला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते साहित्यांचे वाटप तसेच आरओ प्लांटचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे मला अधिक काम करण्याची प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन केले. पनवेल पंचायत समितीमध्ये समाज कल्याण विभाग 2023-24 अंतर्गत सामूहिक लाभांच्या योजनांचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मागासवर्गीय लाभार्थ्यांना समाज मंदिरासाठी सतरंजी मंडप तसेच व्यायामशाळेच्या साहित्यांचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त बुके नको बुक द्या असे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभला असून या कार्यक्रमाचं औचित्य साधून अनेकांनी वह्या देऊन आमदार प्रशांत ठाकूरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वह्यांचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी त्यांनी ज्यांनी पुस्तके दिली त्यांचे आभार मानून या वह्यांचे वाटप पनवेल तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांमध्ये करावे असे सांगितले. तसेच आणखी वह्या लागल्यास श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने देऊ असे जाहीर केले. दरम्यान या कार्यक्रमाच्या प्रारंभी रामकी कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या आरो प्लांटच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, गटविकास अधिकारी संजय भोये, युवा नेते हॅप्पी सिंग, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, मयूर कदम यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सगळ्यात आधी मी पंचायत समितीचे व्हिडिओ आणि त्याच्या सर्व सहकार्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला त्यांनी माझ्या वाढदिवसाची जोड दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि वाढदिवसाच्या दिवशी ज्याचा वाढदिवस आहे त्याला आनंद होण्यापेक्षा त्या व्यक्तीमुळं जर इतरांना आनंद झाला तर खरं तर त्याचं समाधान असतं. आणि ते समाधान तुम्ही मला मिळवून दिलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचंच हे मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. खरं तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे, प्रातिनिधिक स्वरूपात केलं, त्यांना सर्व वह्यांचं वाटप केलं जाईल याची आपण साधारणतः खात्री बाळगावी. तसंच मला आपल्यापैकी अनेक मंडळींनी वाढदिवसाच्या निमित्तानं वह्या भेट दिल्या. गेल्या काही वर्षामध्ये मी मला गुच्छ नको मला बुके नको बुक द्या असं आवाहन करत आलो आहे. काही लोकांनी बुक दिलं, काही लोकांनी नॉट बुक दिलं, तर अशा पद्धतीचं शुभेच्छा आपण सर्व सारी मंडळी घेत असता या अशा शुभेच्छा आज वाढदिवसाच्या निमित्तानं वह्यारोपी शुभेच्छा तुमच्यापैकी अनेक लोकांनी दिल्या, शिक्षक संघटनांनी दिल्या. या सर्व वह्या आपल्या पनवेल तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा आदिवासी शाळा आहेत त्या शाळांमध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल त्या ठिकाणी या वह्या दिल्या जाव्यात. त्याच्यामध्ये काही कमी पडल्या तर मला सांगा, त्या आपण रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आपण त्या घेऊ, जेणेकरून या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. सतरंजा, मंडप डेकोरेशनचं सामान, जिमचं सामान या सगळ्यांचं वाटप काही आदिवासी खेडोपाड्यांमध्ये, आदिवासी वाडीमध्ये, काही ठिकाणी मागासवर्गीय वस्तीमध्ये, आदिवासी वस्तीमध्ये असं काही साहित्याचं वाटप केलेलं आहे. आणि त्यामुळे हे नियोजन केल्याबद्दल मी व्हिडिओ यांचं आणि पुन्हा एकदा त्यांच्या सर्व अधिकारी वर्गांचं, कर्मचारी वर्गांचं मनापासून आभार व्यक्त करतो.